लोहा व कंधार तालुक्याच्या विकासात मोलाची कामगिरी बजावणारे व माळेगाव यात्रा वाढीसाठी कला महोत्सव सुरू करणारे माजी सभापती कैलासवासी व्यंकटराव मोकादम साहेब दिनांक 6 ऑक्टोबर कैलासवासी व्यंकटराव मोकादम साहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त दीपक पाटील कानवटे यांचे मत. लोहा शहरातील सुप्रसिद्ध मानसपुरे साडी सेंटर. मानसपुरे ड्रेसेस येथे आधीच भाव स्वस्त, त्यात सेल लावून एकदम मस्त. लोहा व कंधार तालुक्याच्या विकासात मोलाची कामगिरी बजावणारे लोहा व कंधार तालुक्याच्या विकासात पाया रोवणारे व दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र माळेगाव यात्रा वाढीसाठी कला महोत्सव सुरू करणारे शांत संयमित कुशल नेतृत्व म्हणून सर्व परिचित असलेले कंधार व लोहा पंचायत समितीचे तसेच लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती कैलासवासी व्यंकटराव देवराव मुकदम साहेब यांची आज दिनांक 6 ऑक्टोबर रोजी पुण्यतिथी असून त्यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांना विनम्र अभिवादन. कैलासवासी व्यंकटराव मुकादम साहेब यांचा जन्म जुना लोहा येथील सधन शेतकरी असलेले देवराव पाटील मुकादम यांच्या परिवारात झाला. देवराव पाटील मुकदम हे लोह्यामधील मोठे जमीनदार शेतकरी म्हणून परिचित होते, तसेच ते सामाजिक कार्यातही अग्रेसर होते. ते गोरगरिबांना नेहमी मदत करायचे, पण ते राजकारणात नव्हते. कैलासवासी व्यंकटराव मुकदम साहेब यांना कोणताही राजकीय वारसा नव्हता, पण वडील हे सामाजिक कार्यात असल्यामुळे तेही सामाजिक कार्य करू लागले. शिक्षणात हुशार असलेले कैलासवासी व्यंकटराव मुकदम साहेब यांच्या कुटुंबाकडे वडिलोपार्जित जमीन जायजात मोठ्या प्रमाणात असल्यामुळे व ते गावचे मुकदम म्हणून ओळखले जायचे. कैलासवासी व्यंकटराव मुकदम साहेब हे नोकरीच्या मागे न लागता ते पुढे चालून राजकारणात सक्रिय झाले. पूर्वी लोहा तालुका नव्हता, कंधार तालुका होता. त्यावेळी देशात व राज्यात काँग्रेसची लाट विचारधारा राजकारणात मोठ्या प्रमाणात होती. महात्मा गांधी पंडित नेहरू यांच्या विचाराचा पगडा त्यांच्यावर होता व त्याकाळी नांदेड जिल्ह्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, देशाचे माजी गृहमंत्री तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री कैलासवासी डॉक्टर शंकरराव चव्हाण साहेब यांची संपूर्ण जिल्ह्यावर राज्यात घट्ट पकड होती. कैलासवासी शंकरराव चव्हाण साहेब यांच्या सानिध्यात राहून त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करून जनतेच्या सेवेसाठी स्वतः वाहून घेतले. ते प्रथम 1962 साली लोहा नगरीचे सरपंच झाले. त्यांनी त्यांच्या सरपंचकीच्या काळात गावच्या विकासासहित नागरिकांचे अनेक विकास कामे केली. पुढे चालून त्यांना कैलासवासी शंकरराव चव्हाण साहेब यांनी कंधार पंचायत समितीच्या निवडणुकीत काँग्रेसच्या वतीने तिकीट दिले व पंचायत समितीला निवडून आले. व कंधार पंचायत समितीच्या 1981 ते 1993 या काळात तब्बल 12 वर्ष कंधार पंचायत समितीचे सभापती होते. त्यांनी त्या काळात ग्रामीण भागात अनेक गावात रस्ते केले, पिण्याच्या पाण्याची सोय केली, शेतकऱ्यांना विविध योजनेचा लाभ दिला. शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबवून कंधार पंचायत समितीचे नाव उज्ज्वल केले. त्यावेळी लोहा तालुका झाला नव्हता, त्यांच्या कार्यकाळ कंधार व लोहा तालुक्याच्या विकासाचा पाया रोवला. कैलासवासी मुकदम साहेबांच्या कार्याची दखल तत्कालीन औरंगाबाद विभागाचे आयुक्त यांनी घेऊन त्यांचा सत्कार केला. तसेच कैलासवासी व्यंकटराव मुकदम साहेब हे शेतकरी नेते असल्याने त्यांनी शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा यासाठी त्यांनी लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लढवून ते विजयी झाले. 1982 ते 1996 या प्रदीर्घ काळात ते लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राहिले. शेतकरी व्यापारी हमाल मापाडी यांच्यात त्यांनी समन्वय साधून सर्व संचालक मंडळ सचिव कर्मचारी यांना सोबत घेऊन त्यांनी लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीचा प्रचंड प्रमाणात विकास केला. त्यांच्या कार्यकाळात तो लोहा कृषी उत्पन्न बाजार समिती मराठवाड्यात अग्रेसर व क्रमांक 1 ची म्हणून ओळखली जाऊ लागली. तसेच पुढे चालून कंधार तालुक्याचे विभाजन होऊन लोहा तालुक्याची मागणी होऊ लागली तेव्हा तत्कालीन आमदार भाई केशवराव धोंडगे साहेब लोहा नगरपालिकेचे प्रथम नगराध्यक्ष कैलासवासी माणिकराव पाटील पवार व कैलासवासी व्यंकटराव मुकदम साहेब यांनी कैलासवासी डॉक्टर शंकरराव चव्हाण साहेब यांच्याकडे पाठपुरावा करून लोहा तालुका 1992 ला केला. त्यामुळे लोहा तालुक्याच्या विकासाला चालना मिळाली. तहसील कार्यालय, भूमी अभिलेख कार्यालय, तालुका कृषी कार्यालय, सहाय्यक निबंधक कार्यालय, दुय्यम निबंधक कार्यालयासहित आदी कार्यालयात लोह्यात आले. नागरिकांच्या शेतकऱ्यांची कामे होऊ लागली. त्यानंतर मुकादम साहेबांनी हाडोळी गावातून लोहा पंचायत समितीची निवडणूक लढवली व प्रचंड मतांनी विजयी झाले व लोहा पंचायत समितीचे सभापती झाले. कैलासवासी व्यंकटराव मुकदम साहेबांनी कंधार पंचायत समिती, लोहा कृषी उत्पन्न बाजार समिती व लोहा पंचायत समितीचे सभापती पद भूषवणारे एकमेव नेते आहेत.
कैलासवासी व्यंकटराव मुकदम साहेबांनी लोहा कंधार तालुक्याच्या विकासाचा पाया रोवला. तसेच लोहा तालुक्यातील व दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या श्रीखंडेराच्या श्रीक्षेत्र माळेगाव यात्रावाढीसाठी मोठे प्रयत्न केले. यात्रावाढीसाठी त्यांनी सर्व तमाशा मंडळ, नाट्य मंडळ, लहान मोठे कलाकार यांना सोबत घेऊन त्यांची स्पर्धा आयोजित करून यात्रावाढीसाठी मोठे कार्य केले. दिनांक 6 ऑक्टोबर रोजी त्यांची पुण्यतिथी असून त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन. दीपक पाटील, कानवटे, लोहा.